पार्श्वभूमीवर शिक्षकांनी आरोग्य केंद्राला दिली ऑक्सिजन प्रणाली। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते। यामुळे तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मदतीने ग्रामीण भागातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्रणाली कार्यान्वित केल्याने आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे। कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। या दृष्टिकोनातून शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत। दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने उपचार झाले नाही, तसेच ग्रामीण भागात ऑक्सिजन अभावी उपचार होऊ शकले नाही, याकरता शासनाच्या वतीने ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित केले जात आहे। याकरता गट विकास अधिकारी विलास भटकर यांनी प्रभावी गट शिक्षण अधिकारी BD धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रणाली बसवण्याकरिता निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते। या निधी अंतर्गत कठोरा व पिंपळगाव बुद्रुक येथे ऑक्सिजन प्रणाली बसवण्यात आल्या। ऑक्सिजन प्रणालीचे लोकार्पण गट विकास अधिकारी विलास भाटकर, गट शिक्षण अधिकारी BD धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, पंचायत समिती कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र फेगडे, वैद्यकीय अधिकारी राजू तडवी, नितीन सोनवणे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव GR चौधरी, SD भिरुड, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष JP सपकाळे, इप्टा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष RR धनगर यांच्यासह आदींच्या उपस्थितीत करण्यात आले।